पुण्यात गणेश उत्सवाची वेगळीच मजा असते. वेगवेगळे मंडळ आपलं मंडळ चांगल्या पद्धतीनं देखावा कसा सादर करेल याविषयी अतिशय चोखंदळ असल्याचं दिसून येतं. पुण्यातलं बाबू गेनू मंडळ यातलंच एक. मंडळानं अतिशय वेगळ्या पद्धतीनं एक उपक्रम राबवलाय. बघूयात या उपक्रमाची एक झलक. खरंतर धर्म हा व्यवहारावर चालत नाही तर तो भावनेवर चालतो. माणसाची एकदा का एखाद्या ठिकाणी भावना बसली तर त्या ठिकाणी माणसं सर्वस्व तन मन धन अर्पायला सुद्धा तयार होतात. पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी गणपती बसलेत. गणेश उत्सवाचा मोठा थाटमाट सध्या सुरू आहे. परंतु बाबू गेनू या गणपती मंडळाने जो गणपती बसवलाय त्या ठिकाणी संपूर्ण समाजाची जी भावना बसली आहे, संपूर्ण समाजाची जी श्रद्धा बसली आहे ती इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. कारण बाबू गेनू मंडळाकडे अनेक भक्त इथला देखावा पाहण्यासाठी इथल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आणि या ठिकाणी बाबू गेनू मंडळाच्या वतीने इच्छापूर्ती कलश ठेवलाय आणि त्याच्या शेजारी एक छोटस तळ बांधले. या तळ्यामध्ये जो कलश ठेवण्यात आलेला आहे त्या कलशामध्ये जर का आपले पैसे पडले तर आपली इच्छापूर्ती होते अशी संपूर्ण भक्तांची इथे येणाऱ्या सद्भक्तांची भावना बसल्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण आपल्या खिशातले असलेले 8 आणे रुपया 2 रुपये या कुंडामध्ये टाकतोय आणि आपली इच्छा पूर्ण होते की नाही तो बघण्याचा प्रयत्न करतोय. याचा परिणाम असा झालाय की बाबू गेनू मंडळाला या प्रकारामधून दिवसाकडे किमान 7 ते 8 पोते चिल्लर पैशाची मिळू लागली. त्याच्यामधून कैक लाखो रुपये दिवसाकडे त्यांना मिळताना दिसतात. आपल्याकडे पूर्वी बसलेले आहे, हे आता नवीन गाई नाहीये. हे पूर्वी बसले पैसे जमा होतात आणि त्याचा विनियोग आपण वरती या जनतेमध्ये परत वाटले जातात प्रसादाच्या रूपाने. आम्ही काहीच करत नाहीये. पूर्वी लोक तळे होते, तळ्यामध्ये दाखवत होते. आपण फक्त त्याला एक चॅनल आउट करून दिलं की एका जागी टाकला नाही. ते 7 ते 7 पोटी निघता येतं मोठी. त्याच्यामध्ये चिल्लर म्हणाल तर त्याच्यामध्ये 9-10 लाखाची चिल्लर निघते. आपण हे परत जनतेमध्ये प्रसादामध्ये देतो. लोक जे नारळ वाटेल काही जे काय वाटत होते चढावा त्यांना ते रूपामध्ये प्रसादाच्या रूपामध्ये दिला जातो. बस मुलांचं सगळं भलं व्हावं म्हणून आम्ही ते इत्यादी इच्छा पुतले पैसे टाकले. पॉईंट बाजूला पडला. मग काय वाटलं तुम्हाला? थोड्या वेळा सर नाराजी वाटली पण दुसरा चान्स बघून घेता येते ना. एवढी इच्छा होती की देवाकडे एकच मागणं होतं की माझ्या घरातले आणि सर्व कुटुंबियांना सुखात ठेवावं एवढीच इच्छा होती. तुमचे पैसे कुंडात पडले का? हो. इच्छा पूर्ण होईल तुमची? इच्छा पूर्ण होईल. तर मैत्रीण वगैरे असे काही इच्छा होते का? नाही मैत्रीण नाही पण आता त्यांचं एंगेजमेंट झालेलं आहे त्यामुळे त्यानुसार म्हणजे आता लग्न होईल पुढे. सुखी आयुष्य? हा सुखी आयुष्याला सुरुवात होईल. मी इच्छा मागितली आहे नसाच्या बाप्पाकडे. अच्छा. ही इच्छा पूर्ण होईलच असं मला वाटतं. माझी तर इच्छा पूर्ण झाली. मला तर हे भेटलं त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणूनच मी तरी काय मागितलेलं. बाबू गेनू मंडळाने हा केलेला उपक्रम ही एक विधायक उपक्रम जो आहे त्याला पूर्णपणे यश आलंय. आणि इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या खिशातले पैसे या ठिकाणी टाकून आपली कुठली तरी इच्छा पूर्ण होते का हे बघण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामॅन निलेश सागरेकर सोबत दत्ता कानवटे.